ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली असली तरी 2019 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागांची कामं करणाऱ्या ठेकेदारांची बिलं अदा केली नसल्याने संतप्त झालेल्या ठेकेदारांनी महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला. येत्या 2 दिवसात पाणी विभागाने बिलं काढली नाही तर शुक्रवारपासून सुरू असलेली सर्व कामं बंद करू असा इशारा यावेळी ठेकेदारांनी दिला. तसंच लवकरात लवकर बिलं काढण्यात यावी, अन्यथा आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल असा इशारा देखील यावेळेस आंदोलकांनी दिला. मागील 1.5 वर्षांपासून कोरोनामुळे पालिकेची स्थिती बिकट झाली आहे. मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा करावरच महानगरपालिकेची मदार आहे, परंतु 2019 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागातील कामं पूर्ण करून देणाऱ्या ठेकेदारांची बिलं अद्यापही निघाली नसल्याची बाब समोर आली आहे. कोरोना काळातही आमच्याकडनं पालिकेने अत्यावश्यक स्वरूपाची कामं करून घेतली. कामं पूर्ण करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी देखील आमच्या मागे लागले होते, परंतु आता कामं पूर्ण झाल्यानंतर लोकप्रतिनिधी देखील आमच्याकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप यावेळेस ठेकेदारांनी केला. जाऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना सांगितलं की आमच्या एवढीच मागणी आहे की आम्ही आमच्या 2 वर्षापासून जे पेमेंट रखडलेले आहे ते आम्हाला देण्यात यावे. आणि दुसरं असं आहे की आमचे ठेकेदार सर्व मेलेले आहेत आणि हे नवीन नवीला काढून नवीन नवीन लोकांना इकडे आणतात आणि आमचे कामं काढून घ्यायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. आणि तुम्हीच आता आम्हाला ठरवणार की आमच्या ठेकेदारांना जिवंत राहायचं की मरायचं? आणि आमचे जेवढे काही आम्हाला ते बिगारी आहेत, आमचे ठेके वर्कर आहेत, लेबर आहेत, आणि यांनाही तुम्हीच ठरवणार आता काय करायचं काय? सगळ्यांच्यावर वेळ अशी झाली, लेबरची आमची सगळ्यांची आमची पण घराची स्थिती बिघडलेली आहे, लेबर कॉन्ट्रॅक्टरची सगळ्यांची. तर आयुक्त साहेबांना आमची आम्ही याची विनंती करतो, आमचे लवकर लवकर बिल द्यावा आणि कोणाचे अपघात होत नाही काहीतरी असा होऊ नये म्हणून हे काळजी घेऊन आमचा बिल द्यावा. नवीन कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्याने पूल धोकादायक झाल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निदर्शनास आणून दिली आहे. नवीन कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्याने पूल धोकादायक झाला असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शनास आणून दिली आहे. तसंच या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केलं आहे. कोपरी पुलाची निर्मिती करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर निकृष्ट बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी मनसेने केली आहे. कोपरी पुलाची निर्मिती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. कोपरी पूल प्रकरणी जे अधिकारी या पुलासंदर्भात देखरेखीला होते त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केली आहे. दरम्यान या पुलाबाबत कारवाई होत नाही तोवर पुलाचं उद्घाटन होऊ दिलं जाणार नाही असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. हा 20 मीटर 10 मीटर जो काय पॅच आहे तो तोडण्यात आला आणि तो पुन्हा करण्यात आला, पुन्हा तो पॅच खराब झालेला आहे. आणि जर कोपरी ब्रिज 350-300 कोटी रुपये खर्च करून जर या अवस्थेत असेल तर आमच्या ठाणेकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातला कर रूपाने आलेला पैसा हा कोण खात आहे याची चौकशी तर झाली पाहिजे. हा ठेकेदार उद्या त्याचं बिल काढून निघून जाईल, उद्या दुर्घटना झाल्यावर हा भेटणार आहे का आपल्याला? सो या विषयात संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि जे जे अधिकारी या प्रोजेक्टवर काम करतात त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण ह्यांनी जनतेच्या पैशाचं नुकसान केलेलं आहे. उद्या मी पुन्हा सांगतो, उद्या ज्या वेळेला ठाण्यातनं हेवी ट्रॅफिक सुरू होईल त्यावेळेला या ब्रिजला नुकसानच होणार आहे, कारण फक्त वरती तडे नाही पडलेत, खालचा जो मुख्य ढाचा आहे तो देखील डिफेक्ट झालेला आहे, त्या तो देखील तुटलेला आहे. सो या सगळ्याची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. मानपाडा दोस्ती ॲक्मे एम्पिरिया येथील नागरी सुविधांबाबत नरक यातना भोगत आहेत. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं आहे, ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहत आहे, लिफ्ट बंद, पिण्याचं पाणी नाही, बोरिंगलाही पाणी नाही, अशा एक ना अनेक असुविधा या नागरिकांना सध्या सहन कराव्या लागतात आहे. आमदार श्री संजय केळकर यांच्याकडे या नागरिकांनी कैफियत मांडली असता आमदार श्री संजय केळकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशा प्रकारची मागणी केली आहे. लसीकरणाचं राजकारण करण्यापेक्षा नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे. या बाधित लोकांच्या समस्या निवारण होण्याकरता केळकर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी फेब्रुवारी महिन्यामध्ये बैठक घेऊन चर्चा केली होती, परंतु तरीही अधिकाऱ्यांकडे या सगळ्या प्रकरणाकडे अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं असल्याचं केळकर यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी अनेकांनी आपल्या खोल्या भाडेतत्वावर दिल्या आहेत. स्थावर मालमत्ता विभाग देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचं श्री केळकर आमदार श्री केळकर यांनी म्हटलं आहे. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल पाचपाखडी ठाणे. नो ऍडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. नोंदणी आणि मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील 5 ते 6 वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित करणे. पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू. पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करावा. विभागातील सर्व पदं तत्काळ भरावीत. कोविड-19 मुळे मयत झालेल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तत्काळ 50 लाख रुपयांची मदत द्यावी. एका कुटुंबाला अनुकंपा तत्वावर विभागामध्ये नोकरीत सामावून घ्यावं. या आणि इतर मागण्यांसाठी आज नोंदणी आणि मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं. सदरच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी यापूर्वीच घोषित केल्याप्रमाणे आजपासून बेमुदत संप पुकारण्याचा निश्चय केला आहे. या आंदोलनात आज मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे वर्षानुवर्षे गेले 5 वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्या, त्याचप्रमाणे MPSC मार्फत सगळी पदी भरली जाणार आहे, त्या अनुषंगाने आमच्या कर्मचाऱ्यांच्या पहिले प्रमोशन व्हायला पाहिजे, त्यानंतरच बाकीचं जे आहे बरोबर ना, पदोन्नती
पदोन्नती हा प्रथम पदोन्नती हा मूळ विषय आहे आमचा. संपूर्ण महाराष्ट्रभर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या म्हणजे महसूल विभाग आहे तो, त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या नाहीयेत. त्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला, पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, परंतु शासनाने त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ना इलाजास्तव आज नोंदणी व मुद्रांक शुल्काच्या विभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आज बेमुदत संप पुकारावा लागलेला आहे. अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आपल्याला केवळ आमदार खासदार नाही तर केंद्रीय मंत्र्यांचे देखील फोन आले असं खळबळजनक वक्तव्य ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी करून ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचं वातावरण चांगलंच तापलं. यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री यांनी अनधिकृत बांधकामांसंदर्भात पत्रव्यवहार केला होता असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना महापौरांनी हे खळबळजनक विधान केल्याचं सांगण्यात येतं. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळे झाला. या वक्तव्यावरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिकच चिघळला आहे. सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्रराव आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला, तसंच बांधकामं तोडण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत, या आदेशाची प्रत मिळावी अशी मागणी त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात केली. यावेळेस महापौर नरेश म्हस्के यांनी कृष्णा पाटील यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत पालकमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री यांनी प्रशासनासोबत काय पत्रव्यवहार केला हे तुम्हाला सांगणं बंधनकारक नाही, तसंच प्रश्न घ्यायचा की नाही हा अधिकार महापौरांचा असल्याचा खुलासा त्यांनी यावेळेस केला. पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री हे सभागृहाचा भाग नसल्याचं सांगत त्या प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे त्यांनी सभागृहात सांगितलं. या दरम्यान महापौरांनी थेट अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी आमदार नाही तर चक्क एका केंद्रीय मंत्र्याचेच फोन आले असल्याची खळबळजनक माहिती या सभागृहाला दिली, परंतु या मंत्र्याचं नाव सांगण्यास मात्र महापौरांनी नकार दिला. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. We'll be right back.